स्टार सूरजनं बिग बॉस मराठी पाच जिंकून भरपूर लोकप्रियता मिळवलेली आहे. सूरज बिग बॉस जिंकल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील सूरजचं कौतुक करत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. जिल्ह्यातील सर्वच इच्छुक उमेदवारांनी बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन आपली मोर्चे बांधणी आता सुरू केल्याचं दिसतंय. अशातच शिवसेना पक्षाचे नंदुरबार जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे यांनी देखील आपल्या हालचालींना गती दिली. बांबू हस्तकला संशोधन आणि मूल्यवृद्धी केंद्र सिंधुदुर्गचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. खासदार नारायण राणेंच्या हस्ते कुडाळ एमआयडीसी परिसरामध्ये हा सोहळा पार पडला. यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. गंगाखेडी विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेला सोडावा अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव यांनी केली. उद्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे यांच्याकडनं राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करण्यात आलं. महाराष्ट्राच्या राजकारणाची सरकस झाली अशी टीका बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमातून राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर केली. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी उच्च शिक्षित प्रज्वल वानखेडे या तरुणाला अटक केली. शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी काही दिवसांपासून या तरुणानं तीन बंद फ्लॅट फोडून चोऱ्या केल्याची घटना समोर आलेली होती. धुळ्यामध्ये चोरी झालेल्या 9 रिक्षा आणि 5 मोटारसायकली पोलिसांच्याकडून जप्त करण्यात आल्या तर 2 आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली. पंजाबच्या लुधियानामध्ये नवरात्रोत्सवाला गालबोट लागलं तर लुधियानामध्ये गरब्याच्या दरम्यान कमान कोसळली. दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झाल्याचं कळतंय. जखमींमध्ये काही लहान मुलांचा समावेश आहे. पुण्यातील बोबदेव घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरणामध्ये तब्बल 250 संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. या प्रकरणातील तिन्ही आरोपी अद्याप फरारे. परराज्यातील तरुणीवर सध्या उपचार सुरू आहेत. मनसेच्या गट अध्यक्षांचा येत्या 13 ऑक्टोबरला मुंबईत मेळावा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये गोरेगाव एनएससी ग्राउंड येथे हा मेळावा पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. नंदुरबार जिल्ह्यातील दिग्गज काँग्रेसच्या वाटेवर आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार उदयसिंग पाडवी काँग्रेसकडून इच्छुक आहे. इच्छुक उमेदवार म्हणून काँग्रेसला मुलाखत दिली तर उदयसिंग पाडवी शहादा तळोदामधून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं कळतं. अकोल्यामध्ये आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं डीएफसी अॅग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे नुकसान झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र कंपनीनं त्यांना अद्यापही विम्याचे पैसे दिले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला. पुणे सातारा महामार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. कापूर होळच्या जवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ यावेळेस हे आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये बौद्ध लेणी बचाव मोर्चा काढण्यात आला. बौद्ध लेणी बचावासाठी हजारोंच्या संख्येनं लोक एकत्रित आले होते. क्रांती चौकात प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अजित पवार हे बारामतीमधूनच विधानसभा लढवतील अशी ही जनतेची इच्छा आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं. लोकसभेत झालेला पराभव वेदनादायक असला तरी आगामी विधानसभेला बारामतीकर भरभरून प्रतिसाद देतील असा दावाही अमोल मिटकरी यांनी केलेला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आमदार अमशा पाडवी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. अंगणवाडी सेविकेला 5,000 वेतनवाढ तर मदतनीस 3,000 वेतनवाढ मिळाल्यानं सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आनंद व्यक्त केलेला. दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित यादी असेल. जास्तीत जास्त उमेदवारांचा पहिल्याच यादीमध्ये समावेश असेल अशी सूत्रांची माहिती. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.